माझं नाव विक्की बेलखोडे, राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा नागपूर जिल्हा. 25 मई 2022 ओबीसीची जातवार जनगणना व्हावी म्हणून राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय बंदला आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि हे बंद करण्याचा मागचा जो उद्देश आहे, हा उद्देश म्हणजे ओबीसीची जातवार जनगणना स्वतंत्र भारतात आतापर्यंत झालेली नाही आहे, म्हणून ओबीसीची जातवार जनगणना व्हायला पाहिजे याकरिता ह्या राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून हे भारत बंद पुकारण्यात आलेला आहे. मी प्राध्यापक बी एस हस्ते, राष्ट्रीय संयोजक नॅशनल ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन फोर्स या सामाजिक संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून लोकांना अपील केलेली आहेत की 25 मे 2022 भारत बंदचं आयोजन केलेलं आहे. हे भारत बंदचं आयोजन राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विकास पटेल चौधरी यांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानानुसार आम्ही सगळे जे सामाजिक संघटनेचे लोक आहोत, हे सामाजिक संघटनेचे लोक एकत्रित येऊन भारत बंदमध्ये समाविष्ट आहोत. हे भारत बंद आम्ही का करत आहोत त्याच्या पाठीमागे एक फार मोठं कारण दडलेलं आहे. ते कारण असं आहे की जोपर्यंत आमची जातवार जनगणना होणार नाही तोपर्यंत आमच्या कोणत्याही समस्येचं समाधान होणे शक्य नाही. आणि म्हणून केंद्र सरकारच्या द्वारा जे ओबीसीची जातीनिहाय जनगणना न करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही भारत बंद या कार्यक्रमाची लोकांना अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे.